नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे एम पी एस सी सर्व सेवा गायडन्समध्ये स्वागत आहे. तर जी परीक्षा आपली पुढं ढकलली होती 14 तारखेची 21 तारखेला, त्या संबंधित ही बातमी आहे. विद्यार्थ्यांना लाल परीचा आधार एम पी एस सी केंद्रावर पोहोचवण्यासाठी 400 गाड्याचे नियोजन केलेले आहे एस टी महामंडळाने. तर पहा ही बातमी. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्वपरीक्षा येत्या 21 मार्च रोजी होणार आहे. सुमारे 6 ते 8 लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. राज्यात कोरोना वाढत असल्याने काही जिल्ह्यात निर्बंध कडक केले आहे, काही ठिकाणी लॉकडाऊन केला आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षार्थींना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचता यावी या हेतूने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने 400 एस टी गाड्याचे नियोजन केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परभणी, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या जिल्ह्यांमध्ये काही दिवसांसाठी कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. 3 व 4 चाकी वाहनावरही प्रवाशांची मर्यादा घातली आहे. मात्र केंद्र राज्य सरकारच्या परीक्षा अथवा विद्यापीठांच्या परीक्षांना सवलत देण्यात आली आहे. एम पी एस सीच्या सचिवांनी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना तशा सूचनाही दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी 1.5 तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याचे बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे परीक्षेपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी एस टीने त्यांची सोय केली आहे. 27 मार्च रोजी अभियांत्रिकी परीक्षा तर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गडप संयुक्त पूर्वपरीक्षा 11 एप्रिलला होणार आहे. त्यासाठी एस टी सेवा उपलब्ध राहणार आहे. म्हणजे मित्रांनो, अतिरिक्त गाड्या तुम्हाला कंबाईनसाठी आणि अभियांत्रिकी परीक्षेसाठी पण उपलब्ध करून देणार आहे सरकार. तर पहा, याचे नियमाचं पालन केलं तर, म्हणजे नियमाचं पालन आवश्यक आहे मित्रांनो. प्रत्येकाने मास्क घालणे बंधनकारक आहे बसमध्ये जाताना. तसंच बसमध्ये सॅनिटायझरची सोय केलेली आहे. जरी सोय केलेली असली तर स्वतःकडं सॅनिटायझर, ते हात ग्लोव्ज राहू द्या. अजून बस झालं, हे दोन झाले तरी खूप झालं. एक मास्क, एक सॅनिटायझर आणि एक ग्लोव्ज आयोग पण देणार आहे, पण स्वतःकडे हे राहू द्या तुम्ही. विद्यार्थ्यांना अडचणी आणि विभागा नियंत्रणाकडील मागणी पाहून ज्यादा बस सोडण्याचे नियोजन आहे. सॅनिटायझर करूनच गाड्या सोडल्या जातील. तर कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून परीक्षार्थींना केंद्रावर पोहोचण्यासाठी परिवहन महामंडळातर्फे बस उपलब्ध करून दिल्या जातील. ज्यादा बसची मागणी आल्यास त्याचे अधिकार विभाग नियंत्रकांना दिले आहेत. संजय सुपेकर, विभागीय वाहतूक व्यवस्थापक. मित्रांनो, अभ्यास करत राहा. धन्यवाद. तर मित्रांनो, भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म अनअकॅडमीवर विविध प्रकारचे फ्री कोर्सेस आणि पेड कोर्सेस उपलब्ध आहेत. क्रॅक एम पी एस सी विथ इंडियाज लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्म, गेट प्लस सबस्क्रिप्शन अँड ॲक्सेस अनलिमिटेड लाईव्ह अँड रेकॉर्डेड कोर्सेस फ्रॉम इंडियाज बेस्ट एज्युकेटर, सबस्क्राईब नाऊ. तर मित्रांनो, अनअकॅडमी प्लस फीचरचे काय आहेत, अनअकॅडमीचे फीचर्स प्लसचे. तर लर्न फ्रॉम युअर फेवरेट एज्युकेटर, कम्प्लीट एक्झाम प्रिपरेशन, रेग्युलर डाऊट क्लिअरिंग सेशन, एक्झिक्युटिव्ह कवरेज ऑफ सिलेबस, फ्री टेस्ट सिरीज, वीकली फ्री मॉक टेस्ट इत्यादी उपलब्ध आहेत मित्रांनो. तसंच मित्रांनो, फ्री आणि प्लस सबस्क्रिप्शनमध्ये बेसिक फरक आहे ते पाहूया. तर फ्रीमध्ये तुम्हाला लिमिटेड सिलेबस कवर केला जाईल, तर प्लस सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला कम्प्लीट सिलेबस कवर केला जाईल. फ्रीमध्ये लिमिटेड प्रॅक्टिस टेस्ट असणार आहेत, तर प्लसमध्ये अनलिमिटेड प्रॅक्टिस टेस्ट असणार आहेत. तर फ्रीमध्ये लिमिटेड पी डी एफ नोट्स असणार आहेत. तर अनलिमिटेड आपलं प्लसमध्ये अनलिमिटेड तुम्हाला पी डी एफ नोट्स मिळणार आहे. आणि डाऊट क्लिअरिंग सेशन आहे टॉप एज्युकेटरमधून फ्रीमध्ये. तर प्लसमध्ये रेग्युलर डाऊट क्लिअरिंग सेशन बाय टॉप एज्युकेटर. तर मित्रांनो, 10% डिस्काउंट आहे 28 फेब्रुवारीपर्यंत. तुम्ही AP10 हा माझा यूज प्रोमो कोड आहे, तो यूज करा आणि डिस्काउंट मिळवा. तर मित्रांनो, हे अनअकॅडमी प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. तर अनअकॅडमीमध्ये कसं ॲड व्हायचं, ॲप डाउनलोड करा, तुमचा फोन नंबर टाकला, मोबाईल नंबर जो चालू आहे तिथे एम पी एस सी सिलेक्ट करा आणि माझा हा प्रोमो कोड यूज करा आणि तुम्हाला जे फ्री कोर्सेस आहेत ते तुम्ही फ्रीमध्ये पाहू शकता आणि जे पेड आहेत त्यामध्ये 10% डिस्काउंट मिळू शकता.
तसंच मित्रांनो, 1 मार्च 2021 पासून सबस्क्रिप्शनचं डिस्काउंट चेंज झालेलं आहे, होणार आहे. तर 10% डिस्काउंट होतं तो 5% होणार आहे. जर तुम्हाला हे कोर्सेस दिलेले आहेत 1 मंथ 3 मंथ 6 मंथ 12 मंथ आणि 24 मंथ्स, जर यामध्ये जो डिस्काउंट मिळत होता तो अगोदर 28 फेब्रुवारीपर्यंत 10% मिळणार आहे. नंतर 1 मार्चपासून तुम्हाला 5% मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही घाई करू शकता. तसंच मित्रांनो, सायन्स आणि इन्व्हायरमेंटची मॉड्यूल बॅच 21 फेब्रुवारीपासून, बॅच स्टार्ट 22 फेब्रुवारीपासून होणार आहे. तर कन्सेप्ट क्लिअरिंग सेशन 21 फेब्रुवारीला आहे आणि ड्युअल एज्युकेटर सेशन आहे. यात राहुल देशमुख सर सायन्स शिकवणार आहेत आणि राणी जैन मॅडम इन्व्हायरमेंट शिकवणार आहेत. अगदी कन्सेप्च्युअल लेक्चर आहे, याचा तुम्हाला राज्यसेवेत म्हणजे बराच फायदा होणार आहे, कारण राज्यसेवा फॅक्च्युअल नसे तर कन्सेप्च्युअल एक्झाम असते. तसंच मित्रांनो, 24 फेब्रुवारीपासून ज्योग्राफी अँड इकॉनॉमिक फॉर MPSC साठी स्टार्ट होणार आहे. यात मोहित सावंत इकॉनॉमिक शिकवणार आहेत आणि आनंद बिराजदार सर ज्योग्राफी शिकवणार आहेत. कन्सेप्च्युअल इकॉनॉमिक्स तुम्हाला शिकवलं जाईल, अगदी परफेक्टच केलं जाईल. तसंच मित्रांनो, हे अनअकॅडमीची इंडियाज बेस्ट एज्युकेटर हे आहेत, यामध्ये विविध तज्ज्ञ मंडळी आहेत, हे तुम्हाला शिकवणार आहेत. जर तुम्ही बॅच जॉईन करून याचा फायदा केला तर तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल आणि तुमची पोस्ट जी उशीर लागणार ती लवकरात लवकर निघेल, यात कोणतीही शंका नाही. तर मित्रांनो, अनअकॅडमी नक्की डाउनलोड करा, प्ले स्टोरवर उपलब्ध आहे. धन्यवाद.